आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा जो निधी आहे हा धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर तो देखील मिळाला पाहिजे यासाठी ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं देखील याचिकेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना भवन शाखा आणि निधी शिंदेंना सोपवण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल योग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेना भवन आणि शाखा निधी एकनाथ शिंदे यांना सोपवला जावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. माझी सहकारी मयुरी ओंबासे सध्या आपल्या सोबत आहे. मयुरी, या याचिकेमध्ये नेमकं काय मांडण्यात आलेलं आहे? तृप्ती, जसं की आपण पाहिलं, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं आणि त्यानंतर शिंदे गटाकडनं अनेक दावे जे आहेत शिवसेनेवरती जे दावे आहेत ते करण्यात आले. मात्र शिवसेना भवनावर जो दावा होता तो शिंदे गटाकडून खोडून काढण्यात आला होता. की आम्ही शिंदे गटाने स्पष्ट केलं होतं की आम्ही शिवसेना भवन घेणार नाही. मात्र आता एका वकिलाने थेट सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आहे. त्यात शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा जो निधी आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला देण्यात यावा अशी जी मागणी आहे या याचिकेत केलेली आहे. आणि त्यांनी त्यामुळे आता एकच खळबळ उडाली, कारण आता याआधी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. त्यावर 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. आणि ही जी सुनावणी आहे म्हणजे ज्या वकिलांनी याचिका दाखल केली आहे त्यावरसुद्धा 24 एप्रिलला सुनावणी घेण्यात यावी असं ॲडव्होकेट आशिष गिरी ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे ते याचिकाकर्ते आहेत. त्यांनी ते असे म्हणत आहेत की 24 एप्रिलला यावरसुद्धा सुनावणी व्हावी, कारण हे दोन्ही प्रकरण एक आहे. एकतर पूर्ण जो शिवसेनेचा जो निधी आहे, शिवसेना भवन आहे, शिवसेना शाखा आहे, एकूणच शिवसेनेवर ज्यांचा अधिकार आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. कारण त्यांना निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सर्वेसर्वा होतात. आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेचा जो काही निधी जो काही शिवसेनेचा जो अधिकार आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळावा. आणि त्यासाठी त्यांनी आता कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावर 24 एप्रिलला सुनावणी घेण्यात यावी यासाठी देखील त्यांनी कोर्टात पिटिशन दाखल केलेली आहे. निश्चितच धन्यवाद मयुरी या संपूर्ण माहितीसाठी.